आमचे प्रतिनिधी प्रशांत गोडसे हे भरत गोगालवे यांच्याशी बातचीत करतात, आपण थेट जाऊयात. आपल्यासोबत भरत गोगावले जी आहे, कसं पाहता तुम्ही हरिहरेश्वर मध्ये जी बोट मिळाली आहे त्याकडे कसं बघता तुम्ही? हरिहरेश्वरला जी बोट मिळालेली आहे त्याच्यामध्ये AK-47 तीन रायफल्स मिळाल्या, 247 काडतूस मिळालेली आहेत, काही कागदपत्र इंडोनेशिया ऑस्ट्रेलियाची मिळालेली आहेत, माणसं कोण काही मिळालेली नाही आहेत. पोलिसांचा तपास चालू आहे, कोस्ट गार्डचा तपास चालू आहे आणि त्यातून जर काय निष्पन्न होतं ते आम्हाला सांगतील. ज्या पद्धतीने रायगड शहरामध्ये देखील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे, मुंबईमध्ये देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, ठीक आहे ना, सावधानता म्हणून ठेवणं गरजेचं आहे. सणाचे दिवस आहे, उद्या हंडी आहे, हजारो लोक ग्रुपने फिरत असतात हंडीला, त्यानंतर 10 दिवसांनी गणपती आहेत, त्यासाठी पोलिसांना अलर्ट ठेवणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे. याबाबत मुख्यमंत्री काही वेगळ्या पद्धतीने निर्देश देऊ शकतात? मुख्यमंत्री वेगळं काय सांगणार, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की जे काय आहेत त्याच्या चौकशी करा आणि अहवाल सादर करा आणि सावध राहा, त्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन टाकलेले, त्याचं ते पोलीसवाले पालन करत आहेत. धन्यवाद गोगुलजी, तुम्ही जय महाराज सोबत बोलल्याबद्दल. याबाबतचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले, सखोल चौकशी करून याबाबत कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.